गुड मॉर्निंग फ्रेंड्स, धमाल कमाल एक्सप्लोरर्स मध्ये मी अमृता तुमचं खूप खूप स्वागत करते. नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आत्ता कुठं आहे, कारण मागे खूप छान असा समुद्र दिसतोय, इथे एक बोट दिसतीये. सो मी आलेली आहे गुहागरला आणि आता तुम्हाला मी आज गुहागरच्या रिसॉर्टबद्दल सगळं सांगणार आहे जिकडे मी राहिलो आहे. रिसॉर्ट खूप सुंदर आहे, पण आपण ट्रॅव्हलिंगपासून सगळं सुरुवात करूया. चला तर मग दाखवते आम्ही कसं कसं आलो आणि कुठे कुठे आम्ही ब्रेकफास्ट केला, काय काय केलं ते. गुड मॉर्निंग एव्हरीवन, धमाल कमाल एक्सप्लोरर्स या माय चॅनलमध्ये मी डॉक्टर अमृता वाळिंबे तुमचं खूप खूप स्वागत करते. जर मा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, कारण आपण खूप साऱ्या गोष्टी इथे एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्हा सर्वांची दिवाळी एकदम मस्त झाली असेलच, नाही का? आमची पण दिवाळी एकदम झकास झाली कराडला, खूप धमाल केली आम्ही. आता आम्ही निघालोय एका शॉर्ट ट्रिपला, आम्ही जातोय गुहागरला. मग तुम्हाला बघायचं आहे ना आम्ही तिकडे काय काय करतो ते. चला तर मग आम्ही आता चिपळूणला निघालोय पाटण मार्गे. सगळीकडे असं मस्त ग्रीन आहे सगळीकडे आणि छान वातावरण आहे सकाळचं. सकाळचे साधारण 8:30 वाजलेले आहे. आम्ही पाटण क्रॉस केलंय आणि काळवडी गावाच्या इथे सह्याद्री फॅमिली रेस्टॉरंट इथे आम्ही ब्रेकफास्टला थांबलेलो आहोत. सो आमचे गरमागरम पोहे आलेले आहेत आत्ता, कारण मी आणि आजीने पोहे मागवलेत आणि आनंद मिसळ खाणार आहे. मस्त आहे. पोह्यांचा बेस्ट पार्ट म्हणजे हा भरपूर कांदा आहे, भरपूर शेंगदाणे आहेत आणि एकदम सॉफ्ट आहे, अजिबात तेलकट नाही. सो आम्हाला हे पोहे खूप आवडले आणि आनंदाची मस्त तर्रीदार झणझणीत मिसळ आलेली आहे, गरमागरम वाफाळलेली. आणि हा आला आहे मस्त एकदम गरमागरम कडक स्पेशल चहा. आमचा मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे. हे सह्याद्री फॅमिली रेस्टॉरंट एकदम छान आहे आणि इकडची मिसळ तर आम्हाला खूप आवडली, आम्ही आनंदाने घेतली होती आणि पोहे पण छान होते. सो तुम्ही इथे येऊन जेव्हा तुम्ही पाटण क्रॉस कराल आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तुम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये नक्की येऊन खाऊ शकता. आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. सो हे सगळा जो रस्ता आहे तो मधून खूप खराब आहे, त्यामुळे आम्हाला वेळ लागतोय. आम्ही तिकडून नाश्ता केलेला सगळं थोडंसं पुढे लेफ्ट साईडला एक देवराई म्हणून पण एक चांगलं फॅमिली रेस्टॉरंट आहे. सो तुम्ही तिकडे पण ब्रेकफास्ट करू शकता. एक रिव्हर साईड रेस्टॉरंट दिसतंय, चांगलं वाटतंय हे. रिव्हर साईड इन मी तुम्हाला मुद्द्यामून ह्या रोडवरची रेस्टॉरंट राखून ठेवते, म्हणजे सपोज तुम्हाला असं वाटलं की कुठे काही खायला आउटलेट्स आहेत का, तर तुम्हाला ह्याचा नक्कीच उपयोग होईल. सो हा फाटा आहे, इथून सरळ गेल्यावर कोयना नगर येत आहे आणि आम्ही इथे लेफ्ट टर्न घेतले आहे, पण आम्हाला चिपळूणला जायचं आहे. सो हा कोयना नगरचा सरळ फाटा आहे आणि आम्ही लेफ्टला वळतो आता. हेळवाक क्रॉस केलं. ड्रायव्हिंग म्हणजे एकदम पेशन्सच काम आहे, कारण सगळेच रस्ते बऱ्यापैकी असाच आहे रस्ता. सो अगदी सावकाश जायचंय, तर तुम्ही पण लवकर निघा, वेळेत निघा आणि सावकाश चालवा. निसर्ग आणि फोटोशूट नाही करायचं हे तर शक्यच नाही, नाही का? सो आम्ही ते थांबून छान फोटो काढले. अप्रतिम
सो आमचं रिसॉर्ट आलेलं आहे द वुड्स, आणि बीच आम्हाला येताना दिसत होता, समुद्र अगदी जवळ आहे. सो लेट्स सी कसं आहे रिसॉर्ट. इथूनच आम्हाला समुद्र दिसतोय. रिसेप्शन इकडे आहे ना? ओके. हा सामान वगैरे ठेवून अगदी समुद्र समोरच आहे. सो वी आर सो हॅपी की अगदी समोर समुद्र दिसतोय आणि तुम्ही बघू शकता हे रिसॉर्ट आहे आणि हा समोर आहे समुद्र. समुद्र अर्थच आहे अगदी. आणि आम्ही अगदी समुद्राचे व्ह्यू असणारी रूम घेतलेली आहे, तर बघूया कशी आहे रूम. ते सुपर्ब, इट्स रिअली सो जस्ट सुपर्ब, जस्ट सुपर्ब, बेस्ट. हे रिसेप्शन एरिया आहे आणि आम्ही आता इथे चेक इन करायला आलेलो आहोत. सामान काढायचं ना. मस्त आहे, खूप छान रिसॉर्टच छान आहे. सो आता आम्ही आमच्या कॉटेजकडे जातोय. हे आमचं सर्वात शेवटचं कॉटेज आहे आणि हा आमच्या कॉटेजच्या बाहेरचा व्ह्यू आहे. ॲक्च्युली सी फेसिंग म्हणून आम्ही इथे बुक केलं होतं, पण काय झालं इथे खूप झाडं वाढलेली आहेत, त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आमच्या रूममधनं सीचा व्ह्यू नाही आहे. पण इथं ही आता आमची कॉटेज आहे. प्रॉपर्टी खरंच सुंदर आहे. मी तुम्हाला नंतर बाहेरचं पण दाखवीन की जिकडून जिकडे बसायला असं छान त्यांनी अरेंजमेंट केली आणि जिकडून अगदी समुद्र दिसतोय समोर. सो तिकडे आपण थोड्या वेळाने जाऊया. आत्ता मी माझी रूम दाखवते तुम्हाला. सो आमच्या कॉटेजचं नाव आहे ओशन पर्ल कॉटेज. सो असे छोटे छोटे कॉटेजेस आहेत, एकदम क्लीन आहे, नीट आहे. आणि ही अशी छान बेड आहे. आम्हाला एक्स्ट्रा बेड पण दिलेली आहे. सो आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला आत्ता लावून नको आहे, म्हणून मग ती त्यांनी तशीच ठेवली आहे. त्याच्यानंतर हे आहे टीव्ही, एक फ्रिज युनिट, छान टेबल आहे. त्या टेबल चेअर, टी कॉफी मशीन, मिरर आहे आणि बाथरूम. आय लाईक द बाथरूम व्हेरी मच. तुम्ही बघू शकता हे बाथरूम आहे आणि इथे हॉट वॉटर, कोल्ड वॉटर सगळ्याची सोय आहे. हे कबड आहे. बाथरूममध्ये पण एक इथे टब आहे. नंतर इथे सगळं छान असं सोप्स आहेत, टिश्यू पेपर, नॅपकिन, शॉवर कॅप, नंतर हेअर ड्रायर, असे वेल इक्विप्ड बाथरूम आहे. सो छानच रूम आहे, एकदम स्वच्छ, एकदम स्पेशियस रूम आहे. असे सगळे कॉटेजेस आहेत तिकडे. छान आहे प्रॉपर्टी, एकदम छान, व्हेरी वेल मेंटेन्ड, व्हेरी नाईस. मी आमच्या कॉटेजच्या बाहेरच्या झाडांना अशी छोटीशी वांगी लागलीत, किती छान लागलीत बघा. छोटी नाही आहेत, काही काही अशी भरताची मागे मोठी मोठी पण दिसत आहेत. आणि ही आहेत नारळाची झाडं. बीच इथून वॉकिंग डिस्टन्स आहे, त्या म्हणाल्या 2 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे. समोर आहे समुद्र, पण अगदी ऑन द बीच नाही आहे. पण प्रॉपर्टी अतिशय सुंदर आहे. वरती रेस्टॉरंट आहे आणि आम्हाला इकडे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मिळणार आहे. अगदी इथून बीच दिसतोय. आणि आता आम्ही एका मस्त झोपाळ्यावर बसायला चाललेलो आहोत की जिकडून आम्हाला बीच एकदम छान दिसणार आहे. हे बघा, हे असे मस्त ह्यांनी झोपाळे लावलेले आहेत. आणि इथे बंजी जंपिंगची पण सोय आहे. सो मला ह्या रिसॉर्टबद्दल एक तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स द्यायची आहे किंवा इम्पॉर्टंट ॲडवाईस द्यायची आहे की ह्या जे 2 कॉटेजेस दिसत आहेत हे अगदी ह्या ज्या त्यांच्या जे सी फेसिंग जो त्यांचा जो असा हे आहे पार्ट आहे त्याच्या अगदी शेजारी आहेत. कॉटेज नंबर 104 आणि 1204 हे एक्झिक्युटिव्ह कॉटेजेस आहेत की जिकडे तुम्हाला 2 रूम्स आहेत, म्हणजे एक बेडरूम पण आहे आणि एक हॉल पण आहे. तर शक्यतो तुम्ही ते चूज करा. आय रिपीट, कॉटेज नंबर ओशन पर्ल 104 आणि 204 हे शक्यतो तुम्ही घ्या, कारण इथे अगदी लगेचच बीच आहे दिसतो इथे लगेचच. आणि आम्ही मस्त 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 झोपाळ्यावर बसणार आहोत. वाव, इट्स सो ब्युटिफुल. जाऊया छान. इथे समुद्र दिसतोय सगळा.
कारण आम्ही संध्याकाळी बीचवर जाणार आहोत आणि संध्याकाळी फोटो सेशन पण करणार आहोत. राजे गाडी पार्क करायला चाललाय. प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर आहे, खूप छान रिसॉर्ट आहे, व्हेरी नाईस, व्हेरी वेल मेंटेन प्रॉपर्टी. रिसॉर्ट तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की रिसॉर्ट मी कुठून बुक केलं, त्याचे रूम चार्जेस काय आहेत, तर ते त्याच्यासाठी तुम्हाला माझा शेवटचा व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागेल, कारण त्यात तुम्हाला आणखीन रिसॉर्टबद्दल खूप सारी माहिती देणार आहे, रूम टिप्स देणार आहे. सो आत्ता इथेच थांबूया. छान वाटलं ना रिसॉर्ट. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही पहिल्या दिवशी तिकडे काय काय केलं ते. सो माझा उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि एन्जॉय करा. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.